नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराणे कसल चवमध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते. आणि आज आपण खेकड्याच्या पायांचं एकदम पौष्टिक आणि चविष्ट असं सूप बनवणार आहोत. हे सूप डायबिटीजवाल्या लोकांना जर प्यायला दिलं तर त्यांचं डायबिटीज नियंत्रणात राहतं आणि याच्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी असल्यामुळं त्वचेचं विकार पण होत नाही तिथं. तर चला याच्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया. चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, एक तमालपत्र, 3 लवंगा, 4 काळी मिरी, दालचिनीचा छोटा तुकडा, 1 आल्याचा तुकडा, 3-4 लसणाच्या पाकळ्या, खेकड्याचं पाय. तर चला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खेकड्याचं पाय टाकून घ्यायचं आहे ती आणि याचं झाकण लावून फिरवून घेऊया. नुसतं बघू शकता हे जास्त बारीक झालेलं नाही. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि आणखीन एकदा फिरवून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमधून. बघू शकता आता हे सगळी पेस्ट टाईप झालेलं आहे. तर ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशी ही चाळून घेऊया आणि ह्याच्यामध्ये गाळून घ्यायचं आहे. आता थोडंसं पाणी ओतत ओतत असं सगळं हलवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातला जो खरबरीत भाग असतो तो वरच्या साईडला राहतो आणि याचं जे मांस असतं ते गाळून निघतं पूर्णपणे. बघू शकता आता एवढं झालेलं आहे. आता हे एका बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करून घ्यायचं. आता हे खेकड्याचं पायाचं पाणी तयार झालेलं आहे. याचा थिकनेस बघू शकता तुम्ही, जास्त पातळ पण करायचा नाही. हे तयार झालेलं खेकड्याच्या पायाचं पाणी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आणि बाजूला ठेवून देऊया. हे उकळं घेतलंय छोटंसं, ह्यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण ठेचून घ्यायचं आहे. ह्यामध्ये तुम्ही आलं लसणाची पेस्ट पण टाकली तरी पण चालेल, पण हे जरा असं उबडधुबड वाटून घेतलं तर टेस्ट खूपच छान येते सूपची, म्हणून मी असंच घेत आहे. आता एक कढई गरम करायला ठेवूया. कढई छान अशी गरम करून घ्यायची आहे सगळ्यात आधी. आता ह्यात थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे 1.5 चमचा तेल टाकून घेऊया. तेल पण छान असं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आता लवंग, दालचिनी, काळी मिरी ते आहे ते मसाला सगळं टाकून घ्यायचं आहे. ती कोरडं जे मसाला आहे ते टाकून घेऊया. ह्यामध्ये बारीक केलेलं आलं लसूण पण टाकून घ्यायचं आहे. हे चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे वास जोपर्यंत सगळ्या घरामध्ये दरवळत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. थोडीशी हळद आपण घेतलेली ती पण टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. आता हो मसाला चांगला असा वास येईपर्यंत भाजून झाला आहे. ह्यामध्ये खेकड्याच्या पायाचं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्या वाटीमध्येच पाणी पण खंगाळून टाकलेलं आहे. हे जरा जास्तच घट्ट झालेलं होतं म्हणून यामध्ये मी 1/2 कप पाणी टाकून घेतलं आहे आणि हे चांगलं हलवून घेतलं आहे. ह्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता चवीनुसार मीठ टाकून चांगली अशी खळखळ उकळी आणून द्यायची आहे. नंतर मंद गॅस करायचा आहे. बघू शकता याला आता उकळी यायला लागल्या. आता उकळी येईल तसं ह्याचं खेकड्याचं जे मांस असतं ते वरती पोवायला लागतं. ते असं पळीनं दाबून घ्यायचं आहे म्हणजे त्या सूपामध्ये त्याचं सगळं अर्क उतरेल. खेकड्याचं जे मांस असतं ते शिजल्यानंतर असं पळीनं दाबून घेतल्यावना सूपाला खूप मस्त अशी चविष्ट टेस्ट येते. बघू शकता आता 1-2-3 मिनिटांनंतर सूप आपलं तयार झालेला आहे. तर हे बंद करून घेऊया आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हे असं आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे. बघा आणि हे असं दाबून घ्यायचं आहे पळीनं म्हणजे त्याचं जे मांस आहे ते सूपामध्ये त्याचा अर्क छान असा उतरेल आणि सूप खूपच टेस्टी लागेल. तर बघू शकता हे सूप तयार झालेलं आहे. थोडंसं गरम गरमच असलेलं प्यायचं, खूप टेस्टी लागतं. तर नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली.
आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीसाठी गावराने कसल चवला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा आणि मजेत रहा. थँक्स फॉर वॉचिंग.